शरवर भावा कातर कातर असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावणी अंतर असं जगलं पाहिजे जगावं तर असं जगावं पण तुमचं आमचं जगणं असतं कसं एक कवी म्हणतो जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही कैक कैफात माझ्या विविधांचे घोट प्यालो आणि तरीही प्रकाशाला हाय मी पेटलोच नाही जगत मी जगलो असा की मी जसा जगलोच नाही जगताना कसं जगलं पाहिजे मोठे मोठे स्वप्न पाहिले पाहिजे जिजाऊमा साहेबांनी मोठं स्वप्न पाहिलं काय विश्वाला छत्र निर्माण करणारा राजा जन्माला यावा हे स्वप्न जिजाऊमा साहेबांचं आपले स्वप्न बघले असते को हलकट स्वप्न बघत आपण हलकट जिजाऊमा साहेबांचं स्वप्न काय छत्रपती जन्माला यावा विश्वाचं छत्र धरणार मोठं स्वप्न बघ आणि मी नेहमी सांगत असतो मोठेच काम करा छोटे मोठे काम करायचे नाही लय ग्रामपंचायत लाभी लागायचंच नाही अनुभव का मोठे मोठे काम करायचे ग्रामपंचायत मध्ये काय असत नाही मोठे मोठे काम करायचे मोठे मोठे शिव महाराजांनी काय केलं मोठे मोठेच काम चाळीस ते खाल करून मारला परम शिवाजी महाराजांनी अफजल खान काय साधं होतं का जनावरती अफजल खान तर पोहोचला कोणी मारला अफजल खान मोठे 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 ते सरदार कसे केले त्यांनी मोठे मोठे ते सरदार आणि कसे केले त्यांनी आणि जपान निघाली मैदानी शिवरायाची तलवार सपाटी काली मैदानी शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार सपाटी काली मैदानी शिवरायाची तलवार उठ उठ ते सरदार उठ उठ ते तलवार उठ उठ ते सरदार उठ उठ ते तलवार सपाटी काली मैदानी इकडे यायचंय सकाळी मग तुम्हाला इथली इथं घरून यायला काय हरकत नाही
मी 200 किलोमीटर जाणार, 400 किलोमीटर जाणार, परत इथे येणार. एक सांगू का तुम्हाला, वेळेचं नियोजन करत जा. उगाच नाही आम्ही लोक जे टीव्हीवर दिसतो ना, ते आमच्याकडे टीव्ही पुढे बसायला वेळ नसतो, म्हणून आम्ही टीव्ही दिसतो. वेळ पाळला पाहिजे माणसं. टाइम मॅनेजमेंट जाधव सरांकडून शिकला पण तुम्ही नांदेड जाधव सरांकडून टाइम मॅनेजमेंट. तुम्ही सुद्धा उद्या 12 बरोबर येणार का? उद्या काय होणार आपल्या इथं? कुणाचा जन्मदिन? शिवजी. आता उद्या काय काय करायचं हे 10 मिनिटात सांगतो. उद्या काय करायचं हे सांगायला 10 मिनिटं लागतात मला, कारण पहिला दिवस हे असा तसा असतो. तुम्ही सगळे प्रतिसाद द्या मला गाववाले. माझ्या कथा म्हणजे कथा, आणि खरंच तुम्ही हे म्हणजे वैभव उभा केलं ना, हे चीज झालं पाहिजे. उद्या शिवबाराजांचा जन्म होणार. ताई एक पाळणा म्हणते, दाजी सुद्धा पाळणा म्हणते. हे दोन जे आमचे हे जोड पण ना, आमचे ताई आणि दाजी, या महाराष्ट्रात सगळ्याचे दाजी ते बरं का, सगळ्या कीर्तनकारांचे दाजी ते. माझे एकट्याचे दाजी नाहीत महाराष्ट्रात. आणि मला इथं यायच्या अगोदर मला डिगू भाऊ तुमचा फोन झाला. मला वाटलं डिगू भाऊ म्हणजे कोण असेल बाहेर, मग म्हणून मी म्हणलो डिगांबर कुठे.